यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने ज्या महिलांना सन्मानित केले आहे त्या महिलांनी केलेले कार्य हे इतरांना स्फूर्ती देणारे असल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्त्री सन्मान पुरस्कार सोहळ्यावेळी काढले. तसेच महेंद्र घरत यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे, जबाबदारी टाकली की ती पार पाडण्याचे काम करतो अशा शब्दात महेंद्र घरत यांचे कौतुक करत शांत शांतीवन कुष्ठरोग निवार समितीचा 10 लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांनी सोमवारी जाहीर केली. स्वर्गीय यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सामाजिक शैक्षणिक कामगार राजकीय कला क्रीडा आणि सेवा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांसाठी यमुना स्त्री सन्मान पुरस्कार सोहळा संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या समारंभावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख, उद्योजक जे एम म्हात्रे, डॉक्टर गिरीश गुणे, रघुनाथ घरत, ॲडव्होकेट प्रमोद ठाकूर, उद्योजक जमीर शेख, गुलाब शेठ घरत, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, अतुल पाटील, बबनदादा पाटील, किशोर पाटील, मिलिंद पाडगावकर, मार्तंड नाखवा, जयवंत देशमुख, शरद खारकर, श्रीकांत घरत, शुभांगी घरत, कुणाल घरत, मयुरेश चौधरी, सोनाली घरत चौधरी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या समारंभामध्ये समाजसेवा क्षेत्रात भारती भैरू पवार, औद्योगिक क्षेत्रात जयश्री काटकर, महिला वैमानिक प्राप्ती ठाकूर, अविरत सेवा मनीषा अतुल पाटील, राजश्री बाळाराम पाटील, शैक्षणिक क्षेत्रात ज्योत्स्ना सुधीर ठाकूर, बँकिंग सोनल यशोधन पाटील, सिडको प्रशासन क्षेत्रात प्रिया उत्तम रातांबे, राजकीय धुतुमच्या सरपंच सुचित्रा प्रेमनाथ ठाकूर, म्हातवळीच्या सरपंच रंजना चारुदत्त पाटील, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात तरतरुम कामजी, शैक्षणिक क्षेत्रात सृष्टी राजेंद्र मुंबईकर आणि विशेष सन्मान म्हणून उद्योजिका सोनाली मयुरेश घरत चौधरी यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. तसेच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने शांतीवन कुष्ठरोग निवारण समितीला 5 लाख, सिटीजन एज्युकेशन सोसायटीला 1,51,000, रयत शिक्षण संस्थेला 1 लाख आणि ग्रामस्वराज्य समितीला 51,000 तर किरीट पाटील यांना उरण गणेशनगरमध्ये बंगला, लक्ष्मण जडर यांना कर्जत कासेवाडी येथे घर, आनंद ठाकूर यांना उल्वे रिद्धीसिद्धी हाईटमध्ये 2 BHK फ्लॅट आणि लक्ष्मण ठाकूर यांना फोटो स्टुडिओ आणि रिद्धी सिद्धी हाईटमध्ये 1 BHK फ्लॅटचे हस्तांतरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय यमुनाबाई तुकाराम घरत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थी असताना सुद्धा, कामगार नेता असताना सुद्धा आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये जात असताना जबाबदारी टाकली की त्याच्यावर तुटून पडतो, घुसून ती पार पडण्याचं काम करत असतो आणि त्याच्यामुळं महेंद्र घरत यांच्याकडनं अनेकांना स्फूर्ती मिळाली. त्यामध्ये आता पाहायला गेलात तर त्याने आता काढलेली यमुना सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था आणि त्यांच्यामार्फत आईच्या नावानं आता ह्या महिला भगिनींचा आपला सत्कार केला जातो आहे. खरं तर ह्या यमुना सामाजिक संस्था जी आहे याची स्फूर्ती त्यांनी लहानपणापासून आईच्या नावानं म्हणजे आदर सत्कार ठेवून जे आई वडिलांना पहिल्यांदा मान द्यायला पाहिजे. खरं गुरु आपले पहिल्यांदा कोण असेल तर आई वडील असतात. हाताला धरून चालवण्यापासून किंवा तोंडात घास भरवण्यापासून ते करत असतात आणि त्याच्यामुळं महेंद्र घरताना मी आता पण पाहते त्यांची हे पण चित्रफीत पण पाहिली तर पहिल्यापासूनचं त्यांचं जे काम आहे आई वडिलांची पूजा करण्याचं काम हे फार जाणीवपूर्वक केलेलं आहे. आपण सगळेजण आपल्या आपापल्या आई वडिलांना मानतो, आईवडिलांचा आदर करतो पण सेवा किती करतो हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकानं आपल्या मनाला प्रश्न विचारावा अशा प्रकारची ती गोष्ट आहे. पण महेंद्र घरताने त्या बाबतीत कधी कसली परवा केलेली नाही. म्हणजे आपल्याला तुम्हाला जर उदाहरण द्यायचं झालं मला म्हणजे महेंद्र घरताला उदाहरण द्यायचं असेल तर आपण श्रावण बाळाचं म्हणतो ना का काशीला जाताना जशानं कावडीमध्ये आईबाबाला घेऊन जातात तर तशा रीतीनं अनेक प्रसंगी आम्ही पाहिले आईवडिलांची सेवा करताना
आणि त्याच्या दृष्टीनं एक ते फार मोठं गुण आहे. आज मनीषा पाटील आहेत, अतुल पाटलांच्या मिसेस आहेत, दीपी पाटील साहेबांची किती सेवा केली हे मी फार जवळून पाहिलंय. हल्ली सुना सासवांना डिमांड पण देत नाही, सेवा सासूच असेल तर सोडूनच द्या. पण मनीषा पाटील आणि राजश्री जे दत्तूशेट पाटलांची सूनबाई आहे यांचा खरोखर मिळलो, यांचा वैभवला मिळलो, यांचा सत्कार केला पाहिजे. कसं आता रामशेट पासून सगळे आमचे आदर्श आहेत, दिभा पाटील दत्तूशेट पाटील आमचे आदर्श आहेत, ज्यांच्यावर अनेक वर्ष काम केलं पण त्यांच्या सुनांनी त्यांची जी सेवा केली आज हा समाजासमोर आदर्श पाठ आहे. नवीन येणाऱ्या आमच्या महिलांना एक आदर्श उदाहरण आहे का किती त्यांनी सेवा केली. मोठ्या घरच्या सून होणं म्हणजे सोपं काम नसतं, तिथं धाक असतं, स्वतःचा शब्दसुद्धा उच्चारायला त्यांना अधिकार नसतो. नाही राजश्रीला कधी बोलताना पाहिलं, ना मनीषा बोलताना पाहिलं, दिबी सातत्यानं आम्ही भेटायचो, फक्त या सेवेतच होत्या. म्हणून त्यांचा सत्कार करणं क्रमप्राप्त आहे. आणि म्हणून या हा एक असं व्यासपीठ आहे का जे जे लोक काम करतात का त्याच्यासाठी आपण त्यांना हे व्यासपीठ आपण उपलब्ध करून देणं हा आपला हा प्रयत्न आहे. माणसाजवळ संपत्ती किती आहे आणि तुम्ही स्वतःसाठी किती वापर करता यापेक्षा जास्त तुम्ही तुमच्या ताटातली दोन घास का होईना दुसऱ्यासाठी किती देता हे जास्त महत्त्वाचं असतं. महेंद्र सेठनी आता एवढे सगळे पुरस्कार दिले, सन्मानिका दिल्या, सदनिका दिल्या, जवळपास 13 कोटी रुपये आतापर्यंत त्यांनी लोकसेवेसाठी वाहिले, ही खरंच मोठी गोष्ट आहे. याहीपेक्षा श्रीमंत लोक समाजात असू शकतात परंतु देण्याची दानत पाहिजे. आणि त्यांनी सांगितलं की ही दानत रामशेटजींकडून मी घेतली आणि मग त्यांचं अनुकरण मी करतो.